नव्वदच्या दशकात एक सुंदर घाऱ्या डोळ्यांची शिष्ट मुलगी हिंदी आणि मराठी प्रेक्षकांचं मन जिंकत होती आणि ही अभिनेत्री म्हणजेच वर्षा उसगावकर। आपल्या अभिनयासाठीच नाही तर सौंदर्यासाठीही वर्षा कायमच लोकप्रिय राहिल्या। या गुणी अभिनेत्रीविषयी आज आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात। वर्षा यांचा जन्म 28 फेब्रुवारी 1968 रोजी गोव्यातील उसगावात झाला होता। वर्षा या मूळच्या गोव्याच्याच म्हणजेच गोवण। फिल्म इंडस्ट्रीशी कोणताही संबंध नसलेल्या वर्षा यांचं कुटुंब हे राजकारणातील होतं। वर्षा यांचे वडील हे गोव्याच्या राजकारणातील त्या काळचं एक मोठं नाव। अच्युत काशीनाथ सिनाय म्हणजेच उसगावकर हे त्या काळी शशिकला काकोडकर यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री होते। त्यामुळे संपूर्ण राजकीय वातावरण असलेल्या कुटुंबात जन्मलेल्या वर्षा यांना मात्र बालपणापासूनच अभिनेत्री व्हायचं होतं। पण उसगावकर कुटुंबाला सुरुवातीला मात्र हे क्षेत्र फारसं काही पसंत नव्हतं। वर्षा यांना दोन बहिणीही आहेत, मनीषा उसगावकर आणि तोषा उसगावकर, पण या दोघीही सिनेविश्वापासून खूपच दूर आहेत। अभ्यासापेक्षा वर्षा यांना नृत्य आणि अभिनयातच रस होता। वर्षा या मूळच्या गोव्याच्याच असल्यानं त्यांची भाषा ही गोवण अर्थातच कोंकणी आहे, पण त्यांचं प्राथमिक शिक्षण हे मराठीतून आणि त्यानंतर इंग्रजीतून झालं। तर पुढे जाऊन त्यांनी औरंगाबाद विद्यापीठातून नाट्यशास्त्रात पदवी मिळवली। 1984 साली त्यांनी पहिलं नाटक केलं जे होतं ब्रह्मचारी, आणि यानंतर त्यांना सुपरहिट ठरलेला गम्मत जम्मत हा चित्रपट मिळाला। अभिनयासोबतच वर्षा यांनी नृत्य आणि गायनाचंही शिक्षण घेतलंय। स्वतःच्या काही चित्रपटांमध्ये सुद्धा त्यांनी गायन केलंय, तर गायनाचे त्यांनी काही कार्यक्रम सुद्धा केलेत। गम्मत जम्मत नंतर वर्षा यांची सिनेविश्वातली गाडी अगदी सुसाट सुटली व त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही। तर करिअरच्या सुरुवातीच्या काळातच त्यांना महाभारत सारखी मोठी हिंदी मालिकाही मिळाली। वर्षा यांनी महाभारत या लोकप्रिय हिंदी मालिकेत अभिमन्यूची पत्नी उत्तराची भूमिका साकारली होती। त्यानंतर चंद्रकांता या मालिकेत त्यांनी रूपमती ही भूमिका साकारली। त्यानंतर भूताचा भाऊ, आमच्यासारखे आम्हीच, शेजारी शेजारी असे सुपरहिट मराठी चित्रपट दिल्यानंतर वर्षा यांनी हिंदी सिनेविश्वात पाऊल ठेवलं। दूध का कर्ज हा तुफान गाजलेला सिनेमा त्यांनी केला। त्यानंतर शिकारी, साथी, हप्ताबंद, तिरंगा, परवाने, हस्ती खलनायिका अशा बऱ्याच हिंदी सिनेमांमध्ये त्या झळकल्या। यासोबतच घर जमाई, विष्णू पुराण यांसारख्या हिंदी मालिकाही त्यांनी केल्या। शिवाय त्यांनी मराठी चित्रपटांमध्ये आधुनिक पण गोंडस, बबली, सोज्वळ अशाच भूमिका साकारल्या होत्या। मात्र त्यांची अशी छाप असतानाच त्यांनी एक खळबळ उडवणारं फोटोशूट केलं होतं। अतिशय फिट आणि रूपवान असणाऱ्या वर्षा यांनी त्या काळी एका इंग्रजी मासिकासाठी बोल्ड फोटोशूट केलं होतं आणि या फोटोशूटमध्ये त्या टॉपलेस दिसल्या होत्या। यामुळे त्यांच्या या फोटोशूटची त्या काळात तुफान चर्चा रंगली होती। मराठी इंडस्ट्रीत वर्षा या मॉडर्न अभिनेत्री म्हणून ओळखल्या जायच्या, तरी देखील त्यांचं हे फोटोशूट पाहून त्यांच्या काही चाहत्यांनी मात्र नाराजी व्यक्त केली होती। त्यामुळे याच निमित्तानं वर्षा यांचा बोल्ड आणि बिंधास्त अंदाज सुद्धा प्रेक्षकांच्या समोर आला होता। याशिवाय 1990 साली झांसी की राणी या मालिकेनं सुद्धा वर्षा यांना एक वेगळी ओळख मिळवून दिली। यासाठी त्यांनी घोडेस्वारीपासून ते तलवार चालवण्यापर्यंत सगळंच शिक्षण घेतलं। मराठी हिंदीच नाही तर वर्षा यांनी त्यांच्या मूळच्या कोकणी भाषेतले चित्रपट आणि त्यातील गाणी सुद्धा गायली आहेत। वर्ष 2000 साली वर्षा यांनी अजय शर्मा यांच्याशी लग्नगाठ बांधली। अजय हे प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक रविशंकर शर्मा यांचे पुत्र आहेत। आज वर्षा यांनी वयाची 50 ओलांडली आहे, मात्र त्यांचा फिटनेस अगदी विशीतल्या तरुणींनाही लाजवणार आहे। त्यासाठी त्या विशिष्ट जीवनशैलीही फॉलो करतात। वर्षा आजही सिनेविश्वात सक्रिय आहेत। मागच्याच वर्षी आलेल्या शेर शिवराज या सिनेमात त्या दिसल्या होत्या। तर सध्या स्टार प्रवाहवर सुरू असलेल्या सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत त्या काम करतायत। अशा कलागुण संपन्न अभिनेत्रीला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा। मी जेव्हा जेव्हा कोल्हापूरला जाते तेव्हा मी अंबाबाईला जातेच, अंबाबाईच्या देवळात जातेच, आणि मुळात मी माझ्या करिअरची सुरुवातच कोल्हापुरातूनच केली। खट्याळसासू नाठाळसून ह्या चित्रपटाचं शूटिंग प्रत्यक्ष म्हणजे अंबाबाईच्या देवळात झालेलं आहे, आणि मी मूर्ती समोर जाते, तिला नमस्कार करते, म्हणजे तेव्हापासून माझी अगदी खूप श्रद्धा आहे अंबाबाईवर। कारण अंबाबाई म्हणजे कुठलीही देवी असू दे, मग ती तुळजा भवानी अंबाबाई, ती स्त्री शक्ती आहे असं मला वाटतं, आणि त्याच्यातून मला खूप ऊर्जा मिळते आणि असं म्हणजे मानसिक हे मिळतं, आधार
आणि असं वाटतं की स्त्री शक्ती आहे ही, आणि त्यालाच मी नमस्कार करते त्या देवळात जाऊन. आणि ते देऊळ इतकं सुंदर आहे, ते पूर्वीचे ते खांब आणि बांधकाम सगळं देऊळ खूप सुंदर आहे ते. त्यामुळे तू मला विचारलंस की शेवट म्हणजे लास्ट मी कधी गेले होते, मला वाटतं 1 वर्ष सुद्धा झालं नसेल मी गेले होते देवळात. देवीचा आशीर्वाद आहे. आणि ह्या सिरियल मध्ये तू विचारलंस की माई साहेबांचा प्रचंड विश्वास आहे, आणि मुळात जे देऊळ म्हणजे आम्ही उभं केलेलं आहे याच्यामध्ये देवीचं आतमध्ये, आणि तिचा जो मुखवटा आहे तो इतका सुंदर आहे, इतका तेजस्वी आहे की त्यातूनच मला खूप छान वाटतं. आणि असं वाटतं की मी कोल्हापूरच्या अंबाबाईच्या देवळातच उभी आहे की काय, इतका सुंदर तो मुखवटा आहे देवीचा आणि खूप छान वाटतं. त्यामुळे माई साहेबांचा प्रचंड विश्वास आहे आणि प्रत्येक वेळेला त्या पापभिरू आहेत आणि देवीवर त्यांचा विश्वास आहे आणि सगळं त्या देवीला सांगतात मनातला आपल्या मनातले विचार आणि खूप श्रद्धा आहे. किंवा वर्षा उजगावकर यांच्याविषयीची ही माहिती तुम्हाला कशी वाटली, तसेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि मराठी कलाविश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.